यानंतरची बातमी आहे ती मलकापूर शहरातून शहरातील घन कचरा जमा करून शहराबाहेर डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याऐवजी ठेकेदार चक्क शेतकऱ्यांच्या शेतात टाकत असल्यानं तेथील शेतकरी त्रस्त झालेत. हा डम्पिंग ग्राउंड या परिसरातून हटवण्याची मागणी आता शेतकऱ्यांच्या तर होते. मलकापूर शहर सुंदर आणि स्वच्छ राहावं याकरता शहरातील घन कचरा जमा करून शहराबाहेर डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येतो. मात्र काही महिन्यापासून नगरपालिकेने शहरातील कचरा शहराबाहेर टाकण्याकरता संत गाडगेबाबा स्वयं सहकारी पुरुष बचत गटाला दिलाय. मात्र या बचत गटानं शहरातील कचरा डम्पिंग ग्राउंडवर न टाकता चक्क शेतकऱ्यांच्या शेतात टाकायला सुरू केले. या कचऱ्याने शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होत आहेत. या प्रकरणी येथील शेतकरी सुनील बाबूराव संभारे यांनी तक्रार दाखल केली. नगर परिषदेने चुकीच्या पद्धतीने माझ्या शेतात टाकलेला कचरा हा तात्काळ उचलण्यात यावा, अन्यथा मला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला. भेला कॉटन मार्केटसमोर माझं हे 13 एकर शेत आहे. या शेतामध्ये मला प्लास्टिक कचऱ्याचा खूप त्रास आहे. नगरपालिकेला गट नंबर 92 असं डम्पिंग ग्राउंडसाठी ती जागा दिलेली आहे, परंतु ते गट नंबर 92 कचरा न टाकता माझ्या या गट नंबर 93 कचरा टाकत आहे. आणि यात असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या यामुळे माझी शेतजमीन खूप नापीक झाली आहे. याच नापिकीला कंटाळून माझा मोठा भाऊ परशुराम प्रल्हाद संभार यांनी आत्महत्या केली. तसेच यात असलेले जनावरांचे मांस घाण कचरा यामुळे रोगराई खूप या भागात रोगराई पसरत आहे. आणि या रोगराईमुळे माझे बाबा 1 वर्षा अगोदर असेच आजाराने वारले. अशी माझ्यावर हे सध्या बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु यासाठी मी ग्रामपंचायत कार्यालय बेलाड यांना 2 तक्रारी दिल्या, तसेच नगर परिषद मलकापूरला सुद्धा 2 कंप्लेंट दिल्या आणि तहसीलदारांजवळसुद्धा 1 कंप्लेंट दिलेली आहे. परंतु तरीही मला न्याय मिळत नाही. माझ्या या शेतातील कचरा हा उचलून योग्य ठिकाणी टाकण्यात यावा आणि असे जर झाले नाही तर आम्हीसुद्धा आत्महत्या करण्याची आमच्यावर ही वेळ सध्या आलेली आहे आणि आम्ही ते करू. तर हा डम्पिंग ग्राउंडला कुठल्याही प्रकारची संरक्षण भिंत नसल्यानं या ठिकाणी टाकण्यात येणारा कचरा हा हवेने उडून संपूर्ण परिसरात पसरत असल्यानं तिथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. जवळच असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीनेही हा डम्पिंग ग्राउंड हटवण्याची मागणी केली. कचऱ्याच्या बाबतीत बाजार समितीने वारंवार लिखित कळवलेले असून नगरपालिकेला, सीओला, नगराध्यक्षांना, SDO, तहसीलदार, पोलीस स्टेशन आणि कलेक्टरना सुद्धा, जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा याबाबत आम्ही लेखी कंप्लेंट केलेली आहे. आणि त्या बेलार रोडच्या आजूबाजूने आधीपासून कचरा टाकणे सुरू आहे आणि तो कचरा पूर्ण शेतकरी बाजार समितीमध्ये माल घेऊन येतात. सर्वांना त्याचा त्रास असून त्याची दुर्गंधी सुद्धा सुटलेली आहे. आणि त्यांनी आम्हाला लेखी नगरपालिकेने लेखी कळवलेलं सुद्धा की आम्ही ठेकेदाराला या बाबतीत सूचना करू, पण आजपर्यंत त्यांनी सूचना केलेली नाही आणि तिथला कचरा बंद झालेला नाही. बाजार समितीला आरोग्याच्या दृष्टीनं एकदम तिथे त्रास असल्यामुळे तिथे जवळपास 500 ते 1000 लोक, व्यापारी, हमाल, शेतकरी सर्व असतात. तिथे नगरपालिकेने कचरा टाकू नये. माझा असं निर्देशनात आलेलं असल्यामुळे मी नगरपालिका त्याचे नगर अध्यक्ष साहेब, CO साहेब, माननीय SDO साहेब, तहसीलदार, पोलीस स्टेशन आणि जिल्हा अधिकारी बुलढाणा त्याच्याकडे पत्रव्यवहार करू. पत्र तुम्हाला कळविण्यात आलेलं आहे. मला नगरपालिकेतर्फे पत्र आला की आम्ही ठेकेदाराला सूचना देऊ तर सर्व थैलिया वगैरे सर्व साफ करायला लावून डम्पिंग खड्ड्यात टाकण्यात येतील. यानंतर मी डम्पिंग ते रोडवर टाकता आणि त्याच्यामुळे कचरा रोडवरही टाकता. यामुळे येणारे जाणारे लोक आले, शेतकरी आले, हमाल आले, व्यापारी आले, कर्मचारी आले, भरपूर त्रास सहन करावे लागते. त्यामुळे आरोग्याचा काही निर्माण धोका झाल्यास तर नगरपालिका जबाबदार राहणार. विजयकुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.